सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज. नाले सफाईच्या नावाखाली डोंबिवलीमध्ये हात सफाई होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावसाळा आला की नाले सफाईची कामं जोर धरू लागतात. कल्याण डोंबिवलीतही नाले सफाईसाठी सुमारे 3,52,00,000 कंत्राट दिली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना नाले सफाई योग्य रीतीनं करण्यात आली नसल्याचं दिसून येतं. 70% नाले सफाई झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जाते, मात्र मोठ्या नाल्यांची वरवरची साफसफाई करण्यात आली असल्याचं समोर आलंय. मोठ्या नाल्यातील कचरा शेवाळ काढण्यात आला असला तरी गाळ तसाच आहे. तसेच कचरा काढून नाल्याच्या बाजूला ठेवण्यात आला आहे. पाऊस आला की तो कचरा पुन्हा नाल्यात जाणार असल्यानं पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेकडून नाले सफाईची जी कंत्राट दिली आहे ते ठेकेदार, पालिका अधिकारी आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील आहेत. अनेक कंत्राटदार पदाधिकाऱ्यांची माणसं आहेत, त्यामुळे नाले सफाई व्यवस्थितपणे झाली नाही तरी त्या कंत्राटदाराला कोण जाब विचारणार असा प्रश्न आहे. दरवर्षी हे नाले सफाईचा कामाचा विषय असतो. ही नाले सफाई आहे की महापालिकेची तिजोरीची सफाई आहे हे मात्र सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने सांगणं आता गरजेचं आहे. कारण प्रशासनाने जरी दावा केला असेल 70% नाले साफ झालेले आहेत, गाळ काढला गेलेला आहे, तरी वस्तुस्थिती तुम्ही स्वतः बघितलेली आहेत की गाळ अजूनही तसाच आहे. वरवरचं फक्त प्लॅस्टिक किंवा वरतून पडलेला कचरा मात्र तेवढा काढला गेलेला आहे. येणाऱ्या पावसाळ्यातच पहिला पाऊस आला की आपल्याला समजेलच की किती नाले सफाई झाली आहे आणि नक्की महापालिकेच्या तिजोरीची सफाई झाली का नाल्यांची सफाई झाली हे जनतेसमोर येईलच. पण याच्यामध्ये जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे यातली बरीचशी कॉन्ट्रॅक्ट ही मुद्दाहून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली गेलेली आहेत अशी जी माहिती समोर येते ही धक्कादायक आहे. म्हणजे कोणी कॉन्ट्रॅक्ट घ्यायला कोणाला बंधन नाही, पण ते घेत असताना प्रामाणिकपणे काम करणं ही जी अपेक्षा आहे ही जनतेच्या बाबतीतली खरी ठरणार का हा खरा आत्ता प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.